तर आपल्याला हा चौथा प्रश्न आहे 7.5 मधला की कामगारांच्या पगार दिलेले आहेत, कामगारांची पगार दिलेले आहेत एका कंपनी मधल्या कामगारांची पगार, म्हणजे कोणाचा पगार 5,000 आहे, कोणाचा 7,000 आहे, कोणाचा 3,000 आहे, 4,000 आहे, 4,000 आहे, 3,000, 3,000, 3,000 अशा प्रकारे जे कामगार कंपनीत काम करणारे त्यांचा जो पगार आहे तो दिलेला आहे. तर या पगाराचा आपल्याला काय करायचं आहे, मध्य काढायचा. आता मध्य काढताना आपण काय करतो, काल पाहिलं मध्य काढताना आपण काय करतो की जेवढे काही प्राप्तांक आहे त्या सर्वांची बेरीज करतो, म्हणजे जेवढे सर्वांचा पगार त्यांची बेरीज करावी लागेल आणि भागिले ते प्राप्तांक किती आहेत, भागिले हे कामगार किती आहेत, 30 आहेत, भागिले 30 करावं लागेल. मग या सर्वांची बेरीज करणं थोडस अवघड जाईल ना एका टायमाला, कारण सामग्री जी आहे किंवा माहिती जी आहे ती जास्त आहे. ओके, आणि 9,000 सुद्धा ठीक आहे, करू मॅडम. तर या अशा प्रकारे ही माहिती आपल्याला दिलेली आहे. तर ही जास्त माहिती आहे, सामग्री जास्त आहे, कमी असेल 7-8 जर का प्राप्तांक असेल तर त्यांची बेरीज 7-8 कामगार असतं तर त्यांच्या पगारांची बेरीज केली असती, भागिले 7 असते तर 7-8 असते तर 8. ओके, परंतु इथं कामगारांची संख्या 30 आहे, मग 30-30 लोकांची बेरीज करण्यापेक्षा आपण अशा प्रकारे सारणी तयार करू म्हणजे आपलं काम जरा सोपं होईल. ओके, काय होईल मग अशा वेळेस की ताळ्याचा खुणा सुरुवातीला करायचा सारणी. आपण पगार दिलाय तो ताळ्याचा खुणा, वारंवारता आणि पगार आणि वारंवारताची बेरीज. पहिले किती 5,000 आहे, मग 5,000 आपण खून केली माहिती आपल्याला काल पाहिले 7,000, 7,000, 3,000, 3,000, 4,000, 4,000, 4,000, परत 4,000, 3,000, परत 3,000, 3,000, 3,000, 3,000, 8,000, 8,000, 4,000, परत 4,000 आले इथं आपल्याकडं, परत 4,000, 9,000 एकच आहे, 3,000 कुठे गेले, 3,000 वरती 4, नंतर 5वी जी आहे ती आपण आडवी रेष मारून एक ग्रुप तयार केला, परत 5,000 आहे, 5,000, 5,000, 5,000, 4,000, 4,000. ओके, यानंतर 4,000 परत आहे, परत 4,000, 3,000, 3,000 बरोबर, यानंतर 5,000, 5,000, 5,000, 5,000, 6,000, 6,000, 8,000, 8,000, 3,000, 3,000, 3,000, 6,000, 7,000, 7,000, 7,000, 6,000, 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
घरांच्या खुणा झाल्यानंतर किती संख्या बाबा एक इथे आठ आहे, पाच आणि तीन आठ, सात, पाच, चार, तीन, दोन, एक, आठ, सात, पाच, चार, तीन, दोन, एक. तर अशा प्रकारे ही आपल्याकडे माहिती आलेली आहे वारंवारता. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तीन हजार किती आठ वेळा आले बरोबर ना, मग या दोघांचा गुणाकार केला की एकूण सर्व तीन हजार जेवढे पगार आहेत त्यांची बेरीज झाली बरोबर ना. आठ त्रिक चोवीस म्हणजे किती झाले, चोवीस हजार. एफ आय आणि एक्स आय म्हणजे एक्स आय हे आणि पारंवारती दोघांचा गुणाकार, चार सत्ता अठ्ठावीस, अठ्ठावीस हजार. परत पाचा पाचा पंचवीस, पंचवीस हजार. परत साई चौक चोवीस, चोवीस हजार. ओके. परत सात त्रिक एकवीस, एकवीस हजार. आठ दुने सोळा हजार आणि नऊ एके नऊ हजार. ओके, नऊ गुणिले एक नऊ हजार. तर ही माहिती आपण अशा प्रकारे सारणीच्या स्वरूपात मांडली. आता आपल्याला काय करायचंय, या सर्व एकूण माहितीची आपण काय करणार बाबा, बेरीज करणार. सर्व माहिती जेवढी आपल्याला दिलेली आहे त्या सर्व माहितीची आपल्याला बेरीज करावी लागेल. इथं बेरीज करायची, या बेरीजला आपण म्हणू समेशन. एफ आय आणि एक्स आय हे चिन्ह आहे, समेशन म्हणजे बेरीज. आता ही बेरीज किती होणार आहे बाबा आपल्याकडे, पहिले चोवीस हजार, अठ्ठावीस हजार, हजार वगैरे, पहिले तीन शून्य जसेच्या तसे आपण लिहूयात, एक दोन आणि तीन शून्य. यानंतर चार आणि आठ बारा, बारा आणि पाच सतरा, एकवीस, बावीस, अठ्ठावीस, अठ्ठावीस आणि नऊ सदतीस. ओके, सदतीसचे सात अच्छा आलेले तीन, चार पाच, सहा सात, आठ नऊ, दहा अकरा, बारा तेरा, चौदा. एकशे सत्तेचाळीस हजार म्हणजे एक लाख सत्तेचाळीस हजार जी आहे ती या सर्वांची आपल्याकडं बेरीज येणार आहे. मग आपल्याला काढायचं काय, मध्य काढायचं ना. मग मध्य काढण्यासाठी आता आपल्याकडे एकूण प्राप्तांक किती आहे यांची पण बेरीज करू. वारंवारता यांची पण बेरीज, समेशन एफ आय किती बाबा, आठ आणि सात, पंधरा आणि पाच, वीस, चोवीस, सत्तावीस, अठ्ठावीस, एकोणतीस आणि तीस. एकूण प्राप्तांक तीस.
आपल्याला काढायचं आहे मध्य, मग मध्य काढण्यासाठी आपण काय करणार, समेशन एफ आय एक्स आय 147,000 भागिले समेशन एफ आय भागिले 30, म्हणजे समेशन एफ आय एक्स आय भागिले समेशन एफ आय, ओके, एफ आय एक्स आय किती, 147,000 म्हणजे 147,000 भागिले 30, 0,0 गेले बरोबर। आता 14,700 तीनाने भागायचं, मग आपण भागू 14,700 भागिले 3, 3 × 4 = 12, 14 × 12 गेले किती राहिले, 2 राहिले, वरून आले 7, 3 × 9 = 27 आणि हे 2 = 0, 4,900 किती आला आपल्याकडे, 4,900 रुपये, म्हणजे जो मध्य आला तो मध्य किती आला, 4,900 रुपये। तर अशा प्रकारे आपण हा मध्य काढू शकतो, ओके, अतिशय सोपं गणित आहे, नीट समजून घ्या। टाळ्याचा पुन्हा पण करायचा, कारण सामग्री जास्त होती बरोबर ना, खूप सारी सामग्री होती, तर 5-6 कामगारांचा पगार असतो, तर आपण डायरेक्ट त्या 5 किंवा 6 कामगारांच्या पगारांची बेरीज, आणि भागिले 5 असेल कामगार तर 5 आणि 6 असेल तर 6 केलं असतं बरोबर। यानंतरचा प्रश्न आहे, एका टोपलीमध्ये 10 टोमॅटो आपल्याला, टोमॅटोचे वजन दिलेले आहे ग्रॅममध्ये, म्हणजे एका टोमॅटोचं वजन 60 ग्रॅम आहे, दुसऱ्या टोमॅटोचं वजन 70 ग्रॅम आहे, तिसऱ्या टोमॅटोचं वजन 90 ग्रॅम, एक असं टोपलं आहे आणि त्याच्यात टोमॅटो आहे आणि त्या टोमॅटोची वजन दिले, तर या वजनाचा मध्य क काढायचा आहे, या वजनाचा काय करायचं आहे, मध्य क काढायचा, मध्य क काढा, मध्य नाही काढायचा, मध्य क काढायचा। मग त्यासाठी काय करायचं, मध्य म्हणजे मीडियन काढण्यासाठी दिलेली माहिती चढत्या क्रमाने लिहायची, काय करायची, दिलेली सामग्री किंवा माहिती चढत्या क्रमाने मांडू बरोबर। आता मला सांगा, सर्वात लहान आकडा कोण आहे, आता मध्य क काढतोय, हा मध्य काढला, मध्य आणि मध्य क मध्ये खूप सारा फरक आहे, चढत्या क्रमाने मांडताना सर्वात अगोदर सर्वात लहान जी संख्या आहे आपल्याकडे काय आहे याच्यामध्ये, 50 लिहिलं, यानंतर 50 नंतर कोणाचा नंबर लागेल, 60 लागेल, 60 नंतर कोण येईल, 65 आहे का, आहे 65 नंतर 70 नंतर परत 70 आहे का, परत एकदा 70, त्या परत 70 नंतर 75 आहेत का, नाही आहेत, डायरेक्ट 80 बरोबर, त्या 80 नंतर परत 80 नाही, 85 डायरेक्ट, त्या 85 नंतर किती, परत 85 नाही, 90 आहे, 90 नंतर 95 आणि 95 नंतर परत 95। तर ही माहिती जी आहे ती चढत्या क्रमाने मांडली, आता चढत्या क्रमाने मांडल्यानंतर मध्य क काढताना यांच्या मधोमध येणारी जी संख्या आहे ती झालं आपलं मध्य, मधोमध कोण येतं, किती संख्या निघून टोटल, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, ओके, आता 10 आहेत, मग मधोमध कोण येतं, 1, 2, 3, 4, 5 आणि 1, 2, 3, 4, 5 तिकडे मध्ये कोणीच येत नाही, मग मध्ये ह्या 2 संख्या येतात, कोणीच नाही, म्हणजे ह्या 2 संख्या आपल्याला मध्ये येताना दिसतात, मग 2 संख्या आल्या तर काय, एक आली तर काय प्रश्नच नाही, तीच आपला मध्यक असते, पण जर 2 आल्या तर मध्यक काढताना त्या दोघांची सरासरी काढायची, मग मध्यक काढताना आपण काय करू, दोघांची सरासरी 70 + 80/2, 70 आणि 80 किती झाले, 150/2 आणि 150 च्या निम्मे किती झाले, 75 ग्रॅम, ओके, जे टोमॅटो आपल्याला दिले होते त्या टोमॅटोचा जो मध्यक आहे बरोबर, टोमॅटोच्या संख्येचा जो मध्यक आहे तो आपल्याकडे आलेला आहे 75 ग्रॅम, ओके।